नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शशांक कुलकर्णी या यूट्यूब आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज बारावीचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधील दुसरा चॅप्टर आपण पाहणार आहोत अल्कोहोल फेनॉल्स आणि इथर यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने अभ्यास करू सुरुवातीला अल्कोहोलचा अभ्यास करू अल्कोहोल कशाला म्हणायचं विद्यार्थी आपण अकरा वेळा शिकले फंक्शनल ग्रुपमध्ये तर अल्कोहोलचा फंक्शन ग्रुप काय असतो अल्कोहोलचा फंक्शन ग्रुप हा बॉन्ड ओ एच असतो लक्षात ठेवा याला आपण काय म्हणतो हायड्रॉक्झिल ग्रुप काय म्हणायचं हायड्रॉक्झिल ग्रुप जेव्हा हा ओ एच ग्रुप हायड्रॉक्झील ग्रुप हा ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनमधील किंवा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमधील हायड्रोजनची जागा घेतो त्या मिळणाऱ्या कार्बनीय संयुगाला अल्कोहोल म्हणायचं आता ॲलिफॅटिक कोणते आहेत आपल्याला माहिती आहे अल्केन सगळे काय आहेत अलिफॅटिक का आहेत लक्षात अल्केन अल्किन अल्काईन हे कशामध्ये येतो आपण ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड लक्षात अल्केन हे ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड आहेत अल्किन आणि अल्काईन काय आहेत अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड आहेत तर यांच्यामधील जेव्हा हायड्रोजनची जागा ओ एच ग्रुपने घेतो त्या मिळणाऱ्या संयुगाला आपण काय म्हणायचं अल्कोहोल फॉर एक्झाम्पल घेऊ आपण एक उदाहरण घेऊ आपण इथेन इथेनचा फॉर्म्युला काय आहे सी एच थ्री सी एच थ्री बरोबर आहे जेव्हा ह्या इथेनमधील हायड्रोजनची जागा या हायड्रो एका हाय कार्बनमधील हायड्रोजनला कोणाने रिप्लेस केलं ग्रुप रिप्लेस केलं तर काय मिळेल पहा इथला एक हायड्रोजन आपण कमी केला आणि त्या ठिकाणी काय जोडलं ओएस जोडलं तर मिळणाऱ्या याला काय म्हणायचं अल्कोहोल तर याचं का होईल नाव इथाईल अल्कोहोल लक्षात नाव काय होईल इथाईल अल्कोहोल आपल्याला माहिती आहे सी एस थ्री सी एच टू म्हणजे कोणता ग्रुप आहे अल्किल ग्रुप अल्किल ग्रुप म्हणजे काय अल्केनपेक्षा ज्या संयुगामध्ये एक हायड्रोजन कमी असतो त्याला आपण काय म्हणायचं अल्किल ग्रुप आणि अल्किल ग्रुप कसा दाखवतो आपण आरनी आर म्हणजे अल्किल ग्रुप आणि इथं ओ एच म्हणून अल्कोहोल हा सामान्यपणे एकदा कसं दाखवतो आपण आर ओ एच लक्षात आर म्हणजे अल्किल ग्रुप तर या अल्कोहोलचे मुख्यतः तीन किती कि, कि वर्गीकरण केलं जातं पहिलं क्लासिफिकेशन आहे एका मॉलिक्युलमध्ये किती हायड्रोजिक ग्रुप आहेत त्यावरून आपण क्लासिफिक करायचं हो। ज्या हायड्रोकार्बन मध्ये फक्त एकच हायड्रोज ग्रुप असतो त्याला मोनोहायड्रिक हाल्कोन म्हणायचं ज्या हायड्रोकार्बन संयुंगामध्ये एका मॉलिक्युलमध्ये दोन हायड्रोजिक ग्रुप असतात त्याला डायहायड्रिक हाल्करून म्हणायचं आणि ज्या हायड्रोकार्बन संयुंगामध्ये तीन ओ एच ग्रुप असतात त्याला ट्रायहायड्रिकाल्कर म्हणायचं पण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा ओ एच ग्रुप हा एका कार्बनवर एकच असतो जर एकापेक्षा जास्त ओएस ग्रुप असतील तर तो मालिक्यूल अनस्टेबल असतो आपण उदाहरण पाहू या ठिकाणी पहा इथेलकोलमध्ये एकावर किती आहे एकच ओए ग्रुप आहे म्हणून स्टेबल आहे समजा या ठिकाणी आपण असा मॉलिक्यूल मांडला दोन हायड्रोजन आपण रिप्लेस केले इथले या कार्बनचे तर हे किती झाले एकावर किती आहेत पहा या ठिकाणी दोन ओएज ग्रुप आहेत तर असा मॉलिक्यूल काय असतो अनस्टेबल स्टेबल में पार हा स्टेबल म्हणजे आढळत नाही हा ताबडतोब काय रिमूव्ह करतो वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह करतो आणि काय तयार होतो सी एच थ्री सी एच ओ अल्डिहेड तयार झाला अनस्टेबल जर दोन ओएज ग्रुप असतील तर अल्डीहेड हो हो आणि किटोन तयार होतो काय तयार होतो अल्डीहेड किंवा किटोन हे लक्षात ठेवा आणि जेव्हा तीन ओ एज ग्रुप असतील एकाच याच्यावर पाहिजे या ठिकाणी आपण तिन्ही हायड्रोजन काढून टाकले आणि तीन ओ जोडले हा सुद्धा कसा आहे अनस्टेबल असतो लक्षात ठेवा आत्ताच सांगेल तुम्हाला एका कार्बनवर किती किती असतं फक्त एकच हायड्रोजन ग्रुप असतो एका किती जास्त असतील तर अनस्टेबल जेव्हा तीन ओ ग्रुप एकाच कार्बन असतील त्यावेळेस कार्बॉक्झिलिक ऍसिड तयार होतो काय तयार होतो कार्बॉक्झिलिक ऍसिड समजतं का पहा काय निघून याच्यातून एच टू रिमूव्ह झाला लक्षात वॉटर मॉलिक्यूल ताबडतोब निघून जातो कळलं इथपर्यंत today i will teach to the next chapter is the alcohol phenol and ethers try to understand the first part is the alcohol you know the functional group of alcohol the alcohol functional group is bond oh this oh group is also called as the hydroxyl group whenever this hydroxyl group is attached to the aliphatic hydrocarbon compounds it means that when hydrogen atom of aliphatic hydrocarbon compound is replaced by the hydrogen group the obtained compounds are called as the alcohol I understand when hydrogen atom of saturated hydrocarbon or aliphatic hydrocarbon is replaced by 1 or more than 1 hydrogen group the obtained compounds are called as the alcohol you remember one important point whenever the more than 1 hydrogen atom is replaced by more oh group at that time oh group is not present on the same carbon atom it means that in the alcohol one carbon contain the only one hydrogen group if one carbon contain the more than one hydrogen group at that time such type of compound called as the unstable compound such type of unstable compound easily remove the water molecule. if the one molecule contain the two hydrogen group on the same carbon atom, at that time such type of molecule remove the water molecule and form a corresponding aldehyde or ketones. and if the one molecule contain the three hydrogen group on same carbon atom, such type of alcohol molecule is also called as unstable. it remove the water molecule and form a corresponding carboglyc group. i understand. the classification of alcohol alcohol classified in different ways the first classification depends upon the number of oh group present in the one molecule for example if the one alcohol molecule contain the only one oh group such type of alcohols are called monohydric alcohol first class is the monohydric alcohol second if the one molecule contains the two hydroxyl group such alcohols are called as the dihydric alcohol and if the one molecule contain the three hydroxyl group such molecules are called as the trihydric alcohol

I understand? It is also called as the diol. Next, trihydric also called as the glycerine, CH three. What is the trihydric alcohol? One molecule contains the how many OH group? Three OH group. Glycerine. It is also called as the ethane one two diol ipc name it is also called as the propane 1 2 3 triol I understand this is the this classification depends upon the number of hydrogen group present in the 1 molecule and you remember in all these 3 class hydrogen group is attached to the which carbon atom sp3 hybridized carbon atom यू सी ययर दिस ओ एच ग्रुप इन माणू वन हायड्रिक अटॅच होतं सी एस थ्री सी एच टू ग्रुप इट इज ऑल्सो एस पी थ्री हॅब्रिटाइझिरो इन दिस डायहायड्रिक अँड ट्रहायड्रिक ओ एच ग्रुप अटॅच होतं उच कार्बन आयटम एस पी थ्री हॅब्रिटायझिरो यू रिमेम बरोबर इम्पॉर्टंट पॉईंट जेव्हा केव्हा एखाद्या हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन आयटममध्ये सिंगल बॉन्ड असेल किंवा सॅच्युरेट कंपाऊंड असेल किंवा ज्याच्यामध्ये ज्या कार्बनमध्ये फक्त सिंगल सिंगल बॉन्ड आहे सर्व कार्बन आयटम हे कोणते हायब्रिड असतात यस पी ती हायब्रिड असतात हे हिंट लक्षात ठेवा लक्षात हे सगळे कशा सॅच्युरेटेड आहेत म्हणजे कोणत्या आहेत सगळ्यामध्ये ओ एज सुद्धा उच कार्बन आयटम एस पी थ्री हायब्रिडाइज कार्बन आयटम इज द फर्स्ट टाईप ऑफ क्लासिफिकेशन सेकंड टाईप दिस मोनोहायड्रिक अल्कोहोल फर्दर क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन द नंबर वन position of hydroxy group and second one type of hybridized carbon atom try to understand first type again position of oh group where is the attached oh hydroxyl group if the oh group is attached to primary carbon atom alcohols are called as the primary alcohol if the oh group attached to the secondary carbon atom are called secondary alcohol and if the hydrogen group attached to the tertiary carbon atom are called

ओ एच ग्रुप कोणत्या टाईपच्या कार्बनला जोडलेला आहे किंवा हायड्रोजी ग्रुप कोणत्या पोझिशनला आहे प्रायमरी कार्बनच्या पोजिशनला जोडलं असेल त्याला प्रायमरी अल्कोल म्हणायचं जर हायड्रोजन ग्रुप सेकंडरी कार्बनला जोडला असेल त्याला सेकंडरी अल्कोल म्हणायचं आणि जर हायड्रोजी ग्रुप टर्सरी कार्बन जोडला असेल तर त्याला काय म्हणायचं टर्शरी अल्कोल फॉर एक्झाम्पल यन प्रोपाईल अल्कोहोल सी एच थ्री सी एच टू ओ एच पहा या ठिकाणी ओ एच ग्रुप कुठं जोडलेला आहे फर्स्ट कार्बन आयटमला म्हणजेचं नाव काय यन प्रोपाईल अल्कोहोल सेकंड काय सांगितलं ओ एज ग्रुप अटैच टू द सेकंडरी कार्बन आयटम नेम ऑफ कंपाउंड इज द आयसो प्रोपाइल अल्कोहोल अँड एक्झाम्पल टर्शिर मीन्स वेन हायड्रॉक्झी ग्रुप इज अटैच टू द टर्शरी कार्बन आयटम आर कॉल्ड टर्शिरी अल्कोहोल एक्झाम्पल इज द टर्शरी ब्युटाईन अल्कोहोल आर अंडरस्टँड समजते का पाईपर्यंत यानंतर ह्याच मोनोहायड्रिक अल्कोहोलचं पुन्हा क्लासिफिकेशन कशावर केलं जातं हा हायड्रॉजी ग्रुप कोणत्या टाईपच्या हॅब्रिडाइज कार्बन ॲटमला जोडलेला आहे लक्षात त्याच्यावर करायचं पुन्हा कोणत्या टाईपच्या हायब्रिडाइड कार्बन जोडला तर याच्यामध्ये आहे पहिला विनायल अल्कोहोल दिस क्लासिफिकेशन डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ हायब्रिडाइज कार्बन आयटम इफ द हायड्रॉजी ग्रुप इज अटॅच टू द एस पी टू हायब्रिडाइज कार्बन आयटम ऑफ द ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन सच टाईप ऑफ अल्कोहोल कळला विनायल अल्कोहोल मी इट मीन्स दॅट Hydrogen group attached to the double bonded carbon atom. Example CH2 double bond CHOH. Vinyl alcohol. Here, what is the type of hybridization? Sp2 hybridized carbon atom. सेकंड सेकंडिलिक अल्कोहोल अल्कोहोल्स वॉट इज अलिलिक अल्कोहोल वेनेवर द हायड्रॉज ग्रुप इज अटॅच टू द एसपी थ्री हायड्रेटेड कार्बोन नेक्स्ट टू द डबल बॉन्ड काम तुम्ही जेव्हा हायड्रॉज ग्रुप हा एसपी थायबड जोडला असतो पण हा एसपी थायबड कशा जोडलेला पाहिजे डबल बॉन्डेड कार्बन आयटमला फॉर एक्झाम्पल पहा येतं सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एच टू सी एच काय म्हणतो मी हायड्रॉजी ग्रुप हा डबल बॉन्ड नंतरच्या एस पी थ्री हायब्रिडाइज कार्बन आयटमला जोडलेला असतो त्याला काय म्हणायचं आलिलिक अल्कोहोल याला काय म्हणायचं अल्कोहोल एग्जांपल का सी एच टू डबल बॉन्ड सी एच बॉन्ड सी एच टू ओ एच प्रोपीन प्रोप टूनी वन ऑल वन टू थ्री डबल बॉन्ड प्रेजेंट बिटवीन द टू एंड थ्री प्रोप टून वन ऑल हियर कार्बन आइटम नेक्स्ट टू द डबल वन आर कॉल्ड आल्कोहोल थर्ड वन बेन्ल्कोहल इट ऑल्सो कॉल्ड ऑरोमेटिक अल्कोहल तर ह्या ह्यामध्ये काय असतं हायड्रॉजी ग्रुप हा एस पी थ्री हायब्रिडा कार्बोय जोडला असतो आणि तो एस पी थ्री हायब्रेड कार्बोआयटम बेंजिन रिंगच्या डबल वन कार्ड जोडला असतो अशाला काय म्हणायचं बेनझालिक अल्कोहोल ऑर ऑरोमॅटिक अल्कोलड्रॉजी ग्रुप इज अटॅच टू द एस पी थ्री हायब्रिडा कार्बो नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग आर कॉल्ड बेनझालिक अल्कोहोल ऑर ऑरोमॅटिक अल्कोहोल दिस इज द बेंझिन रिंग दिस इज दी थ्रीहाइब्रिडाइड कार्बन एटम ओ एच नेम ऑफ कंपोज इज द बेन्कोहोल इन इज द फिनाइल मिथेनॉल समस्त का पहा यानी हाइब्रिड को हॅबिटायझेशन बेंजिनिरिंगला डायरेक्ट जोडलेला असतो एस पी ती त्या त्याला वेळेत जोडला असेल त्याला काय म्हणायचं बेंझॅलिक अल्कोहोल किंवा आरोमॅटिक अल्कोहोल लक्षात तर विद्यार्थी माझ्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि याची इम्पॉर्टंट नोट्स किंवा पॉईंट्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर ते नोट्स वाचून घ्या आणि प्रश्न सॉल्व्ह करा म्हणजे तुमची प्रत्येक कन्सेप्टच्यामधली क्लिअर होईल धन्यवाद